तुझं कळतंय काय बोलतोयस ते? मला पूर्ण माहिती मी काय बोलतोय ते, आणि तुझं ऐकतेस ना ते खरंय. म्हणजे खेळलास तू माझ्याशी? हॅरी, मला लग्नाचं प्रॉमिस दिलं होतस ना तू? ए, लग्न बिग्नाचं प्रॉमिस मी दिलं नाही. अफेअर पर्यंत ठीक आहे, बस झालं. मी खरं खुरं प्रेम केलं तुझ्यावर आणि तू हे सुद्धा दररोज ऐकतो मी. काहीही फरक पडत नाही मला, कळलं? मी तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्यांना सांगेन. सांग 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 ना. घरच्यांना सांगायला घरचे हवेत ना, पण इथे बॅड लक सर. तुला माझं घरही माहित नाही आणि आता तुला सांगायला हरकत नाही, माझे घरचे मुंबईत नसतात. आणि हो, मी सुद्धा US चाललोय कायमचा. ओके? नाही आरी, तू तू असं नाही करू शकत. आत्ता जे मी तुला सांगतोय ना तेवढंच ऐक. बघा मिस्टर श्रीकांत, इथे जवळपास तुम्हाला काही मदत मिळू शकेल असं मला तरी वाटत नाही. सो माझ्यासोबत चला, मी इकडेच चाललो. पण आम्ही वेगळीकडे जातोय. वेगळीकडे म्हणजे मंगळावर वगैरे चाललाय का बाईकवरून? नाही नाही नाही, राहू द्या उगाच तुम्हाला त्रास होईल. कम ऑन, ती बाईक सोडा इथेच, या माझ्यासोबत. नाही नाही, उगाच तुमचा वेळ जाणार आमच्यामुळे. हे बघा, माझा वेळ वगैरे काही जाणार नाही. उगाच संकोच करताय तुम्ही. नाही खरंच, आम्ही दोघे बघू काय ते. ठीक आहे, इथे जवळच मेकॅनिक आहे, तो येऊन तुमची बाईक ठीक करेल. तिथवर तर चला. आता सर, टोकाला जाऊन भांडत बसण्यापेक्षा पुढला विचार नको करायला. मला नाही राहायचं या घरात. बरं, काही दिवसांसाठी तू बाहेर गेलेलंच बरं. मला ना इथं तोंडही बघायचं नाही आहे. सरू, तू तुझ्या मावशीकडे जाऊन राहा. आपल्याला हरवायला कोणतरी तयारीत असत. आपल्या हातातून ते सुख कोण कधी काढून नेईल आपल्याला माहितीही नसतं आणि कळत सुद्धा नाही. हो, पण आपला आपल्यावर विश्वास असला की झाला. पण तुला कधी कळणारही नाही की तुझ्या हातातलं सुख कधी गेलं. असं काय बोलतोयस तू? मी काही नाही, मी फक्त माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला, बाकी काही नाही. श्रीकांत, ठीक आहे तुझी बाईक. किती झालं? श्रीकांत, या भागात रुपयाचं चलन नाही झालं. इथे फक्त एकच करन्सी, विक्रमादित्य ठाकूर देसाई. थँक्स सर, तुम्ही ऐनवेळी आमच्या मदतीला आलात त्याबद्दल. थँक्स कशाला? आणि मी काय मदत केली? मला ती करावी लागणारच होती. हे ठरलेलंच असतं. आपण किती श्वास घेणार आहोत हे सुद्धा ठरलेलं असतं. आणि एकदा का आपण तो आकडा गाठला, मग आपली इच्छा असो वा नसो, श्वास थांबावाच लागतो श्रीकांत. चला आम्ही निघतो. शिरवे, हो तुमचे नातेवाईक वाट पाहत असेल ना. या या, नीट जा. थँक्यू.